यूट्यूबवरती चॅनल तर काढलेला आहे, पण चॅनलला व्ह्यूज येत नाहीत. चॅनलला वरती व्हिडिओ जो आहे तो कसा टाकायचा ते माहिती नाही. मित्रांनो, खरंच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते यूट्यूब चॅनल काढल्यानंतर, ती म्हणजे आपल्याला व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थितरित्या अपलोड करता आला पाहिजे. त्याचे टॅग, टायटल, डिस्क्रिप्शन आणि टायटल जे आहे ते व्यवस्थित आपल्याला द्यायला यायला पाहिजे. तर आणि तरच आपला व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि आपल्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येऊन आपले सबस्क्रायबर वगैरे सगळे जास्त वाढतात. म्हणजे थोडक्यात चॅनलला रीच जी आहे, आपल्या चॅनलची रीच जी आहे ती वाढत जाते. चॅनल आपला हळूहळू ग्रो होत जातो. तर मित्रांनो, हे सर्व जे आहे ते टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. मित्रांनो नमस्कार, माझं नाव आहे शुभम पाटील आणि तुम्ही बघत आहात आपला यूट्यूब चॅनल SP टेक मराठी. तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे वळूया. तर मित्रांनो, आपल्याला सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी ॲप आहेत ते आपल्याला लागणार आहेत, ते म्हणजे यूट्यूब ॲप आणि दुसरं आहे YT स्टुडिओ ॲप. ह्या दोन्हीमधून आपण आपले व्हिडिओ जे आहे ते व्यवस्थित कस्टमाईज करू शकतो. त्यासाठी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या यूट्यूबवरती व्हिडिओ कसा अपलोड करायचा ते बघायचं आहे. तर मित्रांनो, त्यासाठी आपण जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती. मित्रांनो, मी माझ्या मोबाईलचं स्क्रीन रेकॉर्डिंग जे आहे ते ऑन केलेलं आहे. तुम्हाला या साईडला आपली स्क्रीन दिसत असेल तर सिम्पली जे आहे ते आपण सुरुवातीला यूट्यूब ॲप ओपन करून घेऊया. व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मित्रांनो सगळ्यात बेस्ट म्हणजे यूट्यूबवरूनच आपण व्हिडिओ जे आहे ते अपलोड करायचे आहेत. क्रोमवरती वगैरे जरी केले तरी चालतील, पण प्रत्येकाकडे क्रोम नसतो, म्हणजे प्रत्येकाकडे जे आहे ते डेस्कटॉप नसतो. क्रोमवरून देखील करू शकता, पण क्रोमपेक्षा सगळ्यात बेस्ट आणि सोपी पद्धत आहे यूट्यूबवरून अपलोड करण्याची. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण व्हिडिओ अपलोड कसा करायचा ते बघूया. सिम्पली तर तुम्हाला खाली प्लस आयकनवरती टच करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला अपलोड अ व्हिडिओ हा ऑप्शन भेटेल, त्यावरती सिम्पली तुम्ही टच करायचा आहे. तुमच्या मोबाईलमधील सर्व जे व्हिडिओ आहे ते तो ओपन होतील. तर सुरुवातीला जो आहे तो एक व्हिडिओ मी या ठिकाणी जो आहे तो सिलेक्ट करतो. तर सिम्पली हा जो व्हिडिओ आहे तो मी या ठिकाणी माझा सिलेक्ट करून घेतो. हा मी व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे नेक्स्टवरती आपण टच करून द्यायचा आहे. तर नेक्स्टवरती टच केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या समोर जो येतो तो ऑप्शन टायटलचा. तर टायटल जो आहे तो कसा द्यायचा ते मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात सोपी पद्धत टायटल देण्याची, आता समजा हा जो व्हिडिओ आहे माझा तो आहे हाऊ टू ग्रो यूट्यूब चॅनल किंवा हाऊ टू ग्रो स्टेटस चॅनल वगैरे. तर मी हा जो टॉपिक आहे तर हाऊ टू ग्रो यूट्यूब चॅनल या टाईपमध्ये तुम्हाला सांगतो. तर या टाईपमध्ये आपण जे आहे ते टायटल द्यायचं आहे हाऊ टू ग्रो यूट्यूब चॅनल. ओके, तर या टाईपमध्ये मी जे आहे ते टाईप केलेलं आहे हाऊ टू ग्रो यूट्यूब चॅनल. तर हे झालं आपलं नॉर्मल टायटल जे सगळेजण देत असतात, पण आपण टायटल देताना काय करायचं आहे, प्रत्येक शब्दाचं जो आहे तो पहिला अक्षर जे आहे ते मोठं ठेवायचं नेहमी. तर बघू शकता या टाईपमध्ये ही जी आहे ती ट्रिक खूप वर्किंग आहे. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे असं टायटल टाकल्यामुळे आपलं टायटल व्हिडिओ जो आहे ते अट्रॅक्टिव्ह दिसतं. तर या ठिकाणी मी लिहिलेलं आहे हाऊ टू ग्रो यूट्यूब चॅनल. ओके, तर हे झालं पहिलं टायटल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला उभी जी लाईन असते, उभी लाईन ते आपण द्यायची, म्हणजे आपलं वाक्य जे आहे ते कम्प्लीट झालं असं आपण समजू शकतो. नंतर स्पेस द्यायचा, त्यानंतर परत आपण या ठिकाणी मराठी किंवा हिंदीमध्ये लिहू शकतो. जर आपला मराठी भाषा आहे तर आपण मराठी लिहू शकतो की यूट्यूब चॅनल ग्रो कसे करावे. ओके, असं आपण लिहू शकतो. आणि त्यानंतर मित्रांनो सगळ्यात मेन गोष्ट येते ते म्हणजे परत आपण लाईन कम्प्लीट झालेली लिहायचं आहे. याचं देखील मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिलं लेटर जे आहे ते आपण कॅपिटल करून घ्यायचं आहे. या टाईपमध्ये आपण पहिलं जे लेटर आहे ते कॅपिटल करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही या टाईपमध्ये. त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ते टायटलमध्ये आपल्या स्वतःच्या चॅनलचं जे आहे ते नाव लिहायचं असतं. ओके, तर मी या ठिकाणी SP टेक मराठी लिहिलेलं आहे, जेणेकरून काय होईल आपल्या चॅनलचं नाव जे आहे ते ब्रँड होईल कुठेतरी आणि आपल्या चॅनलच्या नावाने आपले व्हिडिओ सर्च करतील लोक. त्यानंतर हे जे टायटल लिहिलं आहे हे आहे असं कॉपी करायचं आहे आपण इथून, आणि डिस्क्रिप्शनमध्ये आहे असं आपण पेस्ट करायचं आहे. प्रत्येक व्हिडिओचे टायटल जे आहे ते टायटल जे आहे ते सेम ॲज कॉपी करून तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पहिल्या 3 ओळी तुमच्या त्याच असायला पाहिजेत. ओके, त्यानंतर इथं तुम्ही लोकेशन सेट करू शकता आणि इथून प्लेलिस्ट तुमच्या मोबाईलमध्ये कुठली तुम्ही बनवली असेल तर प्लेलिस्ट ॲड करू शकता. समजा तुमच्याकडे जर तुम्ही आता आपलं या व्हिडिओमध्ये बघू शकता यूट्यूब टिप्स, लाईफस्टाईल व्लॉग, टेक इन्फॉर्मेशन आणि अनबॉक्सिंग अँड रिव्ह्यू, ह्या 4 माझ्या कॅटेगरी असतात. मी समजा माझ्याकडे तर ब्लॉग वगैरे टाकला तर या ठिकाणी मी लाईफस्टाईल ब्लॉग जे आहे ते सिलेक्ट करू शकतो. आता यूट्यूब टिप्स आहे तर मी यूट्यूब टिप्स सिलेक्ट करू शकतो आणि त्यानंतर डन करायचं आहे. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, नंतर इथून आपण नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्या नंतर तुमच्या इथं तुम्हाला 2 गोष्टी आहेत ते विचारेल. या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट ऑडियन्स नावाचं ऑप्शन भेटेल. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला विचारलं आहे की इज दिस व्हिडिओ मेड फॉर किड्स, म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही लहान मुलं या व्हिडिओमध्ये आहेत का, किंवा हा व्हिडिओ तुम्ही लहान मुलांच्या हेतूने बनवलेला आहे का. म्हणजे काही कार्टून व्हिडिओ वगैरे असतील तर मेड फॉर किड्स असतं, तर या ठिकाणी तुम्ही येस इट्स मेड फॉर किड्स करू शकता. पण जर तुमचा व्हिडिओ जो आहे तो लहान मुलांसाठी बनलेला नसेल तर तुम्ही या ठिकाणी नो इट्स नॉट मेड फॉर किड्स करायचं आहे. ओके, नॉट मेड फॉर किड्स केल्यानंतर खाली तुम्हाला एज रिस्ट्रिक्शन ऑप्शन दिसेल. नॉट मेड फॉर किड्स झाल्यानंतर याचा तुम्हाला एक तोटा होऊ शकतो, तो म्हणजे
नॉट मेड फॉर किड्स असेल तर तुमच्या व्हिडिओच्या कमेंट ऑन राहतील. जर एक यस इट्स मेड फॉर किड्स म्हणजे हा व्हिडिओ जर लहान मुलांसाठी असेल तर याच्या कमेंट ज्या आहेत त्या ऑफ राहतील. त्यानंतर खाली एज रिस्ट्रिक्शन भेटेल. तुमच्या व्हिडिओमध्ये जर 18+ कंटेंट असेल तर तुम्ही इथं यस रिस्ट्रिक्ट माय व्हिडिओ टू व्ह्युअर ओवर 18 करू शकता. जर नसेल तर तुम्ही नॉर्मली नो इट्स नॉट म्हणजे ओवर 18+ करू शकता सेटिंग. त्यानंतर सिम्पली हा व्हिडिओ जो आहे तो आपण इथून अपलोड करून घ्यायचा आहे. अपलोड केल्यानंतर हा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला इथे युअर अपलोडिंगमध्ये हा व्हिडिओ आपल्याला अपलोड होताना दिसेल. ओके, इथं अपलोडिंग जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे. अपलोडिंग स्टार्ट झाल्यानंतर हा व्हिडिओ जो आहे तो अपलोड होईल. ओके, त्यानंतर यूट्यूब स्टुडिओ आपलं ॲप जे आहे ते आपण ओपन करून घ्यायचं आहे. इथून रिफ्रेश करून घ्यायचं आहे. यूट्यूब स्टुडिओ ॲप जे आहे ते तुम्हाला इझिली प्ले स्टोअरवरती मिळेल. आणि जर तुम्ही यूट्यूबर असाल तर हे ॲप जे आहे ते तुमच्याजवळ असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. या ॲपमधून तुम्ही सर्व चॅनल तुमचा कस्टमाईज करू शकता. तर हे ॲप आपण ओपन केलेलं आहे. या ठिकाणी व्हिडिओजवरती तुम्हाला या ठिकाणी एक नंबरला हा व्हिडिओ जो आहे तो दिसेल. जरी तुमचा व्हिडिओ अपलोड झाला नसेल तरी देखील दिसेल. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगायला विसरलो, ती म्हणजे व्हिडिओ अपलोड करताना नेहमी व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओची प्रायव्हसी अनलिस्टेड ठेवायची आहे. या ठिकाणी तुम्हाला आता प्रायव्हसीमध्ये जर मी म्हणजे सॉरी इथं विजिबिलिटीमध्ये जर गेलो तर तुम्हाला या ठिकाणी अनलिस्टेड हे सिलेक्ट दिसेल बाय डिफॉल्ट. कारण माझं प्रत्येक व्हिडिओचं अनलिस्टेडच असतं. अनलिस्टेड असल्याचा एक फायदा आहे की तुमचा जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित रँकिंग होईल. म्हणजे ज्यावेळी तुम्ही पब्लिक कराल व्हिडिओ त्यावेळी तुमच्या सबस्क्रायबरपर्यंत जास्तीत जास्त सबस्क्रायबरपर्यंत याच्या नोटिफिकेशन नक्की जातील. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट, अनलिस्टेड व्हिडिओ असतो त्यावेळी जर तुमच्या व्हिडिओमध्ये सॉन्ग एखादं तुम्ही यूज केला असेल आणि त्यावरती कॉपीराईट असेल तर ते कॉपीराईट आहे की नाही ते तुम्हाला त्याचा आधीच पब्लिक करण्याच्या आधीच तुम्हाला मेल येईल. जर कॉपीराईट असेल तर त्यावरती तुम्ही ॲक्शन घेऊ शकता. कॉपीराईट वगैरे ते सॉन्ग रिमूव्ह वगैरे करून नंतर व्हिडिओ अपलोड करू शकता. तर या ठिकाणी मी अनलिस्टेड ठेवलेलं आहे. आणि या ठिकाणी आता जी आपली डिस्क्रिप्शन आहे ते आपण टाईप करणार आहोत. तर डिस्क्रिप्शन जे आहे ते प्रत्येक व्हिडिओची सेमच असते. त्यामुळे मी माझ्या ओल्ड व्हिडिओची एखादी डिस्क्रिप्शन जी आहे ती तुम्हाला इथून कॉपी करून दाखवतो. तर ही आहे माझ्या ओल्ड व्हिडिओची डिस्क्रिप्शन. मी तर इथून टोटल ही डिस्क्रिप्शन जी आहे ती कॉपी करतो आणि तुम्हाला दाखवतो, म्हणजे टाईम आपला कमी जाईल. तर या ठिकाणी मी ही डिस्क्रिप्शनमध्ये येतो आणि या ठिकाणी आपलं जे डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे ते इथं पेस्ट करतो. तर मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये मी काय काय आणि कसे कसे डिस्क्रिप्शन जे आहे ते लिहिलेली आहे. ओके, तर या ठिकाणी बघू शकता मी व्हिडिओ बनवला होता हाऊ टू ग्रो गेमिंग चॅनल. तर मी टायटल जे दिलेलं तेच इथं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर त्याच्याखाली हॅशटॅग द्यायचे आहेत, एक 2 ते 4 हॅशटॅग द्यायचे आहेत कारण टायटलच्या वरती 2 ते 4 दिसतात. मी हॅशटॅग पहिला लिहिलेला आहे ग्रो गेमिंग चॅनल, दुसरा आहे पबजी इंडिया. म्हणजे गेमिंगमध्ये पबजी सगळ्यात बेस्ट आहे म्हणून पबजी इंडिया हा एक हॅशटॅग लावला होता. नंतर फ्री फायर हा एक हॅशटॅग लावला होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या चॅनलचं नाव जे आहे त्याचा एक हॅशटॅग नेहमी द्यायचा असतो. तर या ठिकाणी मी एस पी टेक मराठी हा हॅशटॅग जो आहे तो माझा मी यूज केलेला आहे. त्यानंतर त्याच्याखाली मी काय लिहिलेलं आहे बघा, इम्पॉर्टंट व्हिडिओ, म्हणजे जे व्हिडिओ नेहमी चालू शकतात, जे व्हिडिओ नेहमी लोकांना बघण्याची गरज आहे, असे व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये कमीत कमी 5 ते 6 द्या. जेणेकरून तुमच्या जो व्हिडिओ बघता त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लोक गेल्यानंतर ते व्हिडिओ देखील बघतील. तर मी या ठिकाणी बघू शकता यूट्यूब चॅनल कसे बनवायचे. तर यूट्यूब टिप्स ज्यावेळी माझ्या व्हिडिओमध्ये असते त्यावेळी मी हा व्हिडिओ नक्की डिस्क्रिप्शनमध्ये देतो. कारण मित्रांनो, बऱ्याच जणांना यूट्यूब चॅनल कसा काढायचं ते माहिती नसतं. क्रिएट प्रोफेशनल थंबनेल कसं करायचं ते माहिती नसतं. हे सर्व जे व्हिडिओ आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो. त्याच्यानंतर खाली इन दिस व्हिडिओ किंवा तुम्ही सॉल्व क्वेरीज लिहू शकता. त्यामध्ये मी काय लिहिलेलं आहे, हाऊ टू ग्रो गेमिंग चॅनल, हाऊ टू ग्रो गेमिंग चॅनल फास्ट, म्हणजे जे लोक सर्च करणार आहेत ते मी लिहिलेलं आहे. त्यानंतर कॉन्टॅक्ट फॉर बिझनेस, म्हणजे स्पॉन्सरशिपसाठी वगैरे किंवा काही शंका येत असतील तर मेल करायचं असेल तर मेल आय डी सगळ्यात महत्त्वाचा असतो, मेल आय डी देणं विसरायचं नाही. त्यानंतर त्याच्याखाली मी माझ्या सोशल मीडियाच्या लिंक दिलेल्या आहेत, म्हणजे फॉलो मी ऑन इंस्टाग्राम किंवा माझा जो एडिटिंगचा मेन चॅनल आहे तो. आणि त्यानंतर डिक्लेमर जो आहे तो प्रत्येक व्हिडिओला द्यायचा असतो. डिक्लेमर जो आहे तो तुम्ही बघू शकता. मी आत्ता जो व्हिडिओ तुम्ही बघत आहात त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील डिस्क्लेमर जो आहे तो दिलेला आहे. मी तो देखील तुम्ही बघू शकता. त्यानंतर मित्रांनो, त्याच्याखाली आपला पॉईंट येतो तो म्हणजे या ठिकाणी प्लेलिस्ट आहे, तर ते प्लेलिस्ट तुम्ही ॲड करू शकता. आणि त्यानंतर वरती जो आहे तो थंबनेल आपण ॲड करायचा असतो. तर थंबनेल जो आहे तो तुम्ही ॲड करण्यासाठी तर पेन्सिलवरती जायचं आहे आणि कस्टम थंबनेलमध्ये जाऊन तुम्हाला जो थंबनेल हवा आहे तो थंबनेल तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी माझा कोणताही एक थंबनेल जो आहे तो ॲड करून घेतो. बघू शकता मी पिक्सेल ॲपमधून सर्व थंबनेल बनवत असतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आता समजा मी गेमिंगचा जो आहे व्हिडिओ त्याचा थंबनेल असा एकदम ॲट्रॅक्टिव्ह असायला हवा. थंबनेलवरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर हा आपण सध्यासाठी हा जो थंबनेल आहे तो यूज करू. तुम्हाला फॉर एक्झाम्पलसाठी मी सांगत आहे,
त्यानंतर मित्रांनो टॅक्स, टॅक्स म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. टॅक्सवरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ म्हणजे जर हवा असेल तुम्हाला तर तो बनवू आपण व्हिडिओ, कारण टॅक्स या व्हिडिओमध्ये सांगणं पॉसिबल नाही, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. टॅक्समध्ये मी थोडक्यात तुम्हाला सांगेन तुमचा व्हिडिओ लोक कुठल्या कुठल्या नावाने सर्च करू शकतात, ते म्हणजे सर्व टॅक्स असतात. तर या ठिकाणी मी एक टॅक्स सांगतो, म्हणजे आता हाऊ टू ग्रो यूट्यूब चॅनल आहे तर हाऊ टू ग्रो यूट्यूब चॅनल हा एक टॅग होऊ शकतो. ओके, हाऊ टू ग्रो यूट्यूब चॅनल हा एक टॅग होऊ शकतो. त्यानंतर यूट्यूब चॅनल कसा ग्रो करावा, यूट्यूब चॅनल कैसे ग्रो करे, यूट्यूब चॅनल के पहिले 1000 सबस्क्रायबर कैसे कंप्लीट करे किंवा 1000 सबस्क्रायबर कसे कंप्लीट करावे, हाऊ टू कंप्लीट फर्स्ट 1000 सबस्क्रायबर, हे सगळे टॅग असू शकतात. हे तुम्ही टाकू शकता, आपण त्यावरती एक व्हिडिओ बनवूया डेडिकेटेड. तुम्ही मला कमेंट करून सांगा त्या व्हिडिओची तुम्हाला आवश्यकता असेल तर कमेंट नक्की करा, आपण त्यावरती व्हिडिओ नक्की बनवू. त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ॲडव्हान्स्ड सेटिंगमध्ये तुमची कॅटेगरी तुम्ही ओळखायची. जर तुमचा चॅनल कुकिंगवरती असेल तर तुम्ही इथून कुकिंगचे जे आहेत ते म्हणजे इथून सिलेक्ट करू शकता. एज्युकेशन असेल तर एज्युकेशनवरती करू शकता. कॉमेडी चॅनल असेल तर कॉमेडी करू शकता. त्यानंतर इथं तुम्हाला फिल्म अँड ॲनिमेशन गेमिंग खूप साऱ्या कॅटेगरी भेटतील, तर त्या कॅटेगरी तुम्ही त्यावरती जे आहे ते म्हणजे तुम्हाला जे हवे असेल कॅटेगरी. आता माझा हा व्हिडिओ यूट्यूब टिप्सवरती आहे तर मी सायन्स अँड टेक्नॉलॉजी यावरती ही जी कॅटेगरी आहे ती सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर इथं कमेंट वगैरे सर्व आलो करायचे आहेत आणि हा जो आहे तो व्हिडिओ सेव्ह करायचा इथून. तर व्हिडिओ सेव्ह केल्यानंतर ज्यावेळी व्हिडिओ तुमचा कम्प्लीट पब्लिक म्हणजे कम्प्लीट अपलोड होईल, तर आता आपला कम्प्लीट अपलोड झालेला आहे, मी तुम्हाला दाखवतो. इथून अनलिस्टेड आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला मॉनिटायझेशनचा ऑप्शन भेटेल. जर तुमचा चॅनल मॉनिटाईज असेल तर तुम्ही इथून मॉनिटायझेशन जे आहे याचे ऑन करू शकता. सर्व ॲड्स जे आहेत ते ऑन ठेवू शकता, म्हणजे काय होईल तुमच्या व्हिडिओवरती ॲड्स लागतील, इथून तुम्ही ॲड्स वगैरे ऑन करू शकता जर तुमचं चॅनल मॉनिटाईज असेल तर. त्यानंतर मित्रांनो सर्व आपली कम्प्लीट प्रोसेस झाल्यानंतर कमीत कमी 10 ते 15 मिनटं हा जो व्हिडिओ आहे तो असाच ठेवायचा आहे सेव्ह करून. ओके, आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही एखादं तुमचं समजा आता माझ्या चॅनलचं जे टायमिंग असतं ह्या व्हिडिओ ह्या चॅनलचं 9 ते 10 आसपास मी व्हिडिओ टाकतो, तर मी त्यावेळी जे आहे ते माझा व्हिडिओ पब्लिक करू शकतो. ओके, तर काय होतं यामुळे की तुमचा व्हिडिओमधील जितके तुम्ही टॅग टायटल्स वगैरे दिलेले आहेत ते व्यवस्थित यूट्यूबच्या रँकिंगमध्ये जातात आणि त्यामुळे तुमच्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज येतात. आणि त्यामुळे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही कमीत कमी 20 मिनटं तर असाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर परत पब्लिकवरती टच करून इथे सेववरती टच केल्यानंतर तुमचा हा जो व्हिडिओ आहे तो बरोबर पब्लिक होईल आणि तुमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात लवकरात लवकर जे आहेत त्या तुमच्या सबस्क्रायबरपर्यंत जातील. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड करू शकता यूट्यूबवरती व्यवस्थित, आणि टायटल टॅग डिस्क्रिप्शन अशा प्रकारे तुम्ही लिहायचे आहेत. तुम्हाला टॅग्सवरती जर एक डेडिकेटेड व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, आपण त्या टॉपिकवरती नक्की एक व्हिडिओ बनवूया, कारण त्याची खूप आवश्यकता आहे. टॅग्स हे सर्वात महत्त्वाचे असतात व्हिडिओ रँक करण्यासाठी, तुमचा व्हिडिओ सर्चला येण्यासाठी. त्यामुळे मित्रांनो ते देखील मला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ हवा असेल तर. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. या ज्या टिप्स सांगितल्या आहेत मी त्या तुम्ही तुमच्या चॅनलवरती नक्की अप्लाय करा, तुमचा चॅनल जो आहे तो लवकरात लवकर ग्रो होईल. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.